शहर में दिन प्रतिदिन बढ़ रहे अपराधों के बीच अजनी पुलिस थाना अंतर्गत जबरन चोरी कर फिरियादी को घायल करने का मामला सामने आया है, जिसमें अजनी पुलिस ने बानवे की धाराओं के तहत मामला दर्ज किया है। प्राप्त जानकारी के अनुसार बुधवार को फिरियादी अजय हिस्सी प्लॉट नंबर 62 भगवान नगर बैंक कॉलोनी या होटल से काम कर घर जा रहे थे, जिस दौरान अजनी पुलिस थाना अंतर्गत आने वाले अम्बेडकर नगर बौद्ध विहार के पास दो अज्ञात आरोपियों ने फिरियादी की गाड़ी रोककर उनके जेब में हाथ डाला, जिसका विरोध जब फिरियादी द्वारा किया गया तो आरोपियों ने फिरियादी को नीचे ढकेल कर उसे पत्थर से मार कर जख्मी किया। इस मामले की अधिक जानकारी अजनी पुलिस थाने के पुलिस निरीक्षक विनोद चौधरी ने दी। दिनांक 17/2021 ला रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी अजय प्रल्हादराव हिसे वय 42 वर्ष राहणार भगवान नगर बँक कॉलनी हा प्रेसिडेंट हॉटेल चित्तागड इथे काम करतो आणि रात्री 11:30 दरम्यान तो आपल्या कामावरून टू व्हीलरने आपल्या घरी जात असताना आंबेडकर नगर चौकजवळ स्पीड ब्रेकरजवळ त्याचे वाहन हळू झाल्याने दोन अनोळखी इसमाने त्याचे वाहन थांबवले आणि त्याला खिशामध्ये हात टाकला। त्याने प्रतिकार केला असता त्यातील एकाने त्याला हात दुखेने आणि विटाने मारहाण केली, त्यामुळे फिर्यादी हा खाली पडला, त्याच्या उजव्या हाताला आणि डोक्यावर मार लागलेला आहे आणि आर्मी लोकांनी त्याच्या खिशातले 500 रुपये काढून हिसकावून नेलेले आहेत। फिर्यादी जो आहे त्याला डोक्यावर मार लागली असल्याने तो वैरागडे हॉस्पिटल इथे जाऊन त्याने उपचार केला। उपचार करून काल त्याची तब्येत बरोबर वाटत असल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली, त्याप्रमाणे आम्ही त्याची फिर्याद घेतलेली आहे आणि आम्ही गुन्हा दाखल केलेले आहे। घटनास्थळी जाऊन आम्ही शहानिशा केलेली आहे, घटना घडल्याची माहिती मिळालेली आहे। आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत, आरोपी तात्काळ आम्ही डिटेक्ट करून ताबडतोब त्यांना आम्ही अटक करून पुढील तपास करत आहोत। फिर्यादी की शिकायत पर अजनी पुलिस ने भानवी की धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच की जा रही है। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BC News नागपुर।